नमस्कार सूरज पांगारकर ऑफिशियलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण टॉपिक कव्हर करणार आहोत तो म्हणजे रिलेशन बिटवीन सी ओ पी ऑफ हीट पंप अँड रेफ्रिजरेटर ओके सी ओ पी ऑफ हीट पंप आणि रेफ्रिजिरेटरची सी ओ पी ह्या दोघांच्याही सी ओ पीमध्ये एक रिलेशन असतं ते रिलेशन आज आपण प्रूव्ह करणार आहोत त्यासाठी आपण रेफ्रिजरेटर आणि हीट पंप या दोघांची डायग्रॅम ड्रॉ करून घेतली आहे ओके ही डायग्रॅम कशी असते किंवा हीट पंप रेफ्रिजरेटर म्हणजे काय यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही अगोदर कृपया तो बघून घ्यावा ओके चला तर मग आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो सी ओ पी म्हणजे काय असतं तर सी ओ पीचा अर्थ होतो कोइभिशंट ऑफ परफॉर्मन्स ओके म्हणजे एखादं सिस्टम किती चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतं आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सी ओ पीचा वापर करत असतो ऑफ परफॉर्मन्स ओके यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये आउटपुट डिवायडेड बाय इनपुट असं सुद्धा लिहू शकतो ओके आउटपुट डिवायडेड बाय इनपुट मग बघा सीओ पीची डेफिनेशन आपण कशी लिहू शकतो आउटपुट आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की हे दोन्ही जे डिवाईस यांचं आउटपुट काय असतं बघा याचं रेफ्रिजरेटरचं आउटपुट असतं कुलिंग आणि हिट पंपचं असतं हिटिंग ओके म्हणजे काहीतरी कूलिंग किंवा हिटिंग इफेक्ट ते तयार करत असतात म्हणून सीओ पीमध्ये मी लिहू शकतो आउटपुट काय असतो ते म्हणजे डिझायर्ड इफेक्ट ओके दोघांचाही काहीतरी एक इफेक्ट असणार आहे डिझायर्ड इफेक्ट डिवायडेड बाय इनपुट आता इनपुट काय असणार आहे ओके दोघांनाही इनपुट आपण काय देत असतो वर्क देत असतो ओके वर्क इनपुट हा झाला आपला फॉर्म्युला फॉर ओ पी डिझायर्ड इफेक्ट डिवायडेड बाय वर्क इनपुट ओके आता आपण काय करूया आता आपण ओ पी ऑफ रेफ्रिजरेटर कॅल्क्युलेट करूया सी पी ऑफ रेफ्रिजरेटर ओके तुम्हाला डायग्राम बघून सांगता येणार आहे कि सीओ रेफ्रिजरेटरचा डिजायर्ड इफेक्ट काय करेक्ट आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की रेफ्रिजरेटरचा डि डिजायर्ड इफेक्ट असतो तो म्हणजे कूलिंग करणे बघा हा जो सिंक आहे या सेक्शनला ही जी कोल्ड बॉडी आहे इथे कूलिंग करणे हे त्याचं काम असतं पण डिझायर्ड इफेक्ट मध्ये कूलिंग म्हणजे काय कूलिंग किंवा होणार आहे ज्या वेळेस आपला हीट रिजेक्ट केली जाणार आहे म्हणजेच आपण इथे लिहू शकतो क्यू टू वर्क इनपुट काय असेल डब्ल्यू ओके हेच आपण कसं लिहू शकतो क्यू टू डिवायडेड बाय डब्ल्यू म्हणजेच काय क्यू वन मायनस क्यू टू हेच जर आपण टेम्परेचरच्या भाषेत लिहायचं झालं तर आपण लिहू शकतो क्यू वनच्या ऐवजी आपण लिहू शकतो टी वन आणि क्यू टूच्या ऐवजी लिहू शकतो टी टू म्हणजेच आपण लिहू शकतो टी टू अपॉन टी वन मायनस टी टू ओके हे झालं सी ओ पी ऑफ रेफ्रिजरेटर त्याच पद्धतीने मित्रांनो आपण कॅल्क्युलेट करू शकतो ओ पी ऑफ हीट पंप ओके सीओपी ऑफ हिट पंप कसं कॅल्क्युलेट करू शकतो बघा सीओपी ऑफ हीट पंप हीट पंपचा डिजायर्ड इफेक्ट काय करेक्ट आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे हीट पंप चा इफेक्ट असतो हिटिंग करणे हा जो हॉट बॉडी आहे किंवा हॉट सेक्शन आहे याला हिटिंग करणे हे हीट पंपचं काम असतं ओके मग आपण लिहू शकतो इथे बघा इथे हीट कधी होणार आहे ज्यावेळेस क्यू वन अमाऊंट ऑफ हीट इकडे सप्लाय केली जाईल म्हणजे तो असेल आपला डिझाइड इफेक्ट क्यू वन डिवायडेड बाय इनपुट काय असेल डब्ल्यू हेच आपण कसं लिहू शकतो क्यू वन अपॉन क्यू वन मायनस क्यू टू हेच आपण टेम्परेचरच्या भाषेत कसं लिहू शकतो आत्ताच आपण बघितलं टी वन अपॉन टी वन मायनस टी टू चला तर मग आपण ते इक्वेशन जे आहे ओ पी ऑफ हीट पंप इज इक्वल टू ओ पी ऑफ रेफ्रिजरेटर प्लस वन हे प्रूव्ह करूया कसं प्रूव्ह करता येईल बघा मित्रांनो आपण याची राईट हँड साईड लिहून घेऊया राईट हँड साईड काय आपली ओ पी ऑफ रेफ्रिजरेटर प्लस वन ओके आपण या हे कसं लिहू शकतो सीओ पी ऑफ रेफ्रिजरेटर आपल्याला आत्ताच माहिती आहे आपण कॅल्क्युलेट केलं ही आहे सी पी ऑफ रेफ्रिजरेटर टी टू अपॉन टी वन मायनस टी टू प्लस वन ओके इथं तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय येईल मित्रांनो करेक्ट आहे हे बघा टी टू प्लस टी वन मायनस टी टू डिवायडेड बाय टी वन मायनस टी टू ओके इथे काय होणार आहे हे टी टू कॅन्सल होत आहे आणि काय उरतंय टी वन अपॉन टी वन अपॉन टी वन मायनस टी टू लक्षात घ्या मित्रांनो बघा इकडे आपलं लेफ्ट हँड साईड आहे पी ऑफ रेफ्रिजरेटर प्लस वन इज इक्वल टू काय आलाय टी वन अपॉन टी वन मायनस टी टू हे म्हणजेच काय मित्रांनो बघा इथे लक्षात तुम्हाला लक्षात आलं असेल टी वन अपॉन टी वन मायनस टी टू म्हणजेच काय पी ऑफ हीट पंप ही असेल पी ऑफ हीट पंप आणि इकडे असेल ओ पी ऑफ रेफ्रिजरेटर प्लस वन हे आपण इथे अशा पद्धतीने प्रूव्ह करू शकतो ओके थँक्यू धन्यवाद